मंडळी दुधाला शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप महत्व आहे पण त्याचबरोबर दुधाला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रामध्ये देखील महत्त्व आहे आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दुधाचे काही उपाय जे केल्यामुळे तुमचे आर्थिक आरोग्य सुधारणार आहे कसे ते जाणून घेऊया पण त्याआधी आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा तर मंडळी भगवान शिवांच्या पूजेमध्ये दुधाने अभिषेक केला जातो तसेच महादेवांनी आपल्या डोक्यावर चंद्र देखील धारण केलेला आहे आणि ज्योतिषशास्त्रात चंद्राचा संबंध चांगल्या आरोग्याशी मानला जातो बऱ्याचदा लोकांच्या बाबतीत असे घडते की कठोर परिश्रम करूनही ते त्यांच्या करिअरमध्ये फार यशस्वी होत नाहीत नोकरीमध्ये त्यांचे काम ओळखले जात नाही अशा लोकांसाठी दुधाचा एक विशेष उपाय आहे पौर्णिमा द्वादशी किंवा त्रयोदशी अशा कोणत्याही शुभ तिथीला एक ग्लास कच्चे दूध घ्यावे आणि ते नदीत किंवा पाणी असणाऱ्या विहिरीत वाहावे या उपायाने तुमच्या समस्या दूर होतील तसेच तुम्ही वारंवार अपघातांना बळी पडत असाल तुमचे वाहन सतत धडकत असेल तर त्यासाठी शुक्ल पक्षाच्या मंगळवारी दुधाचा हा उपाय तुम्ही दरमहा करावा आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे की स्वच्छ तांदूळ धुवून दुधात घालणे आणि त्यास वाहत्या पाण्यात अर्पण करणे बरेच मंगळवार असे केल्याने तुम्हाला सतत अपघात होण्याच्या समस्येपासून आराम मिळेल मंडळी या पृथ्वीवर फारच कमी लोक अशी आहेत ज्यांच्या कुंडलीत सगळे ग्रह शुभ असतील अन्यथा प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत नक्कीच काही ना काहीतरी दोष असतोच कुंडलीत राहू केतू शनी चंद्र आणि मंगळ यामुळे अशुभ प्रभाव असू अशु शकतात यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही दर सोमवारी शिवमंदिरात जा आणि शिवलिंगावर दूध अर्पण करा असे सलग सात सोमवार केल्याने लवकरच आपल्याला आपल्या जीवनात होणाऱ्या बदलांचे विशेष वाटू लागेल आणि तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहांचे खराब प्रभाव कमी होऊ लागतील तर मंडळी दूध तुमचे शारीरिक आरोग्य तर चांगले ठेवतेच पण त्याबरोबर तुमचे आर्थिक आरोग्य देखील सुधारते लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा